नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पनवेल तालुक्यातील ओवळे गावात आमदार हिंदकेसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंदकेसरी ओवळे 2024 या बॅनरखाली बैलगाड्या शर्यत भरवण्यात आली होती. यावेळी तुफान दगडफेक झाल्याचं वृत्त आणि संबंधित व्हिडिओ समोर आला होता. या वृत्ताचे दूरगामी परिणाम शर्यतप्रेमी आणि राजकीय पटलावरही उमटत आहेत. या राड्यामुळे शर्यतप्रेमींमध्ये कमालीची नाराजी आहे. तत्कालीन महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या अविरत संघर्षामुळे अनेक काळ बंद असलेल्या शर्यती अखेर सुरू झाल्या. मात्र भांडकुदळ आणि गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांमुळे असे राडे भर अड्ड्यावर होत असल्याने पुन्हा सरकार या शर्यतीवर बंदी आणू शकतो अशी भीतीची लाट शर्यतप्रेमींमध्ये पसरली आहे. तर दुसरीकडे मनसेचे आमदार राजूदादा पाटील यांनी संताप व्यक्त करत मुर्दे पडणार असतील तर शर्यती न झालेल्याच बऱ्या असे उद्गार काढून एक प्रकारे राडेकरू तरुणांचे कान टोचलेत. याबाबत बैलगाडा संघटनेनं कडक पावलं उचलून राडेकरूंवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही आमदार राजूदादा पाटील यांनी केली आहे. डोकी फुटत असतील, एकमेकांचे मुर्दे पडणार असतील तर या शर्यती बंद झालेल्याच बऱ्या असेही राजूदादा पाटील यांनी म्हटलंय. मात्र ओवळेच्या अड्ड्यावर नेमकं घडलं काय याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात असतानाच आता मथुर बैलाचे मालक राहुल पाटील यांचं अत्यंत किळसवाणं आणि अश्लील कृत्य कॅमेऱ्यात कैद झालंय. यामध्ये राहुल पाटील प्रतिस्पर्ध्यांना अश्लील हातवारे करून खिजवत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे आणि याच कारणामुळे जमाव उसळल्याचा आणि अड्ड्यावर दगडफेक झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. राहुल पाटील यांचं अश्लील कृत्य पाहून शर्यतप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण पसरले. राहुल पाटील हे नेहमीच भांडण आणि राड्यामध्ये केंद्रबिंदू ठरत असल्याने त्यांच्यामुळे शर्यतींना गालबोट लागण्यापेक्षा त्यांना बैलगाडा शर्यत अड्ड्यावर येण्यास बंदी घालावी अशी मागणी आता शर्यतप्रेमी आणि बैलगाडा मालक करत आहेत. खरं तर मला या सगळ्या तरुणांना आवाहन करावं असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीने बैलगाडा शर्यत चालू व्हावा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. आम्ही त्याच्या त्यांना पाठिंबा दिला. आपल्या राज्यात या बैलगाडा शर्यतींवर बंदी होती. एवढ्या प्रयत्नांनी जर हे बैलगाडा शर्यत शेतकरी राज्यासाठी बळी राज्यासाठी एक विरंगुळा म्हणून त्या चालू केलेल्या आहेत त्याला असं स्वरूप यायला नाही पाहिजे. सर्वांनी समजूतदारीने सर्व घ्यायला पाहिजे. असे बैलगाड्या शर्यतीच्या निमित्ताने मारामाऱ्या होत असतील, मुर्दे पडत असतील तर त्या न झालेल्या बऱ्या. मला वाटतं अशा गोष्टींसाठी बैलगाडा संघटनेने एक कडक पाऊल उचलणं गरजेचं आहे, नाहीतर याच्यातनं पुढे काहीतरी विपरीत घडू शकतो. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.